नमस्कार मित्रांनो, टेक एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर आपलं हार्दिक स्वागत आहे. बघा, व्ही व्ही पॅट मशीनबाबत संपूर्ण माहिती व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. त्या सगळ्या व्हिडिओ संपूर्ण बघा आणि व्हिडिओ जर शेवटी आवडला तर लाईक करायला काही कसर करू नका. चला तर व्हिडिओ सुरू करूया. नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बघा, मतदार पडताळणी योग्य कागदी परिनिरीक्षण निशाने व्ही व्ही पॅट इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रासोबत जोडलेली एक स्वतंत्र मुद्रित प्रणाली आहे, ज्यात मतदाराला त्याच्या इच्छेनुसार टाकल्या गेलेल्या त्याच्या मते तशीच याबाबतची पडताळणी करता येते. जेव्हा व्ही व्हीवरील बटन दाबून मत दिले जाते तेव्हा व्ही व्ही पॅट प्रिंटरद्वारे उमेदवाराचा अनुक्रमांक, नाव आणि चिन्ह असलेली कागदी चिठ्ठी छापली जाते आणि सुमारे 7 सेकंदापर्यंत पारदर्शक खिडकीतून ते दिसून येते. म्हणजे आपण मतदान केल्यानंतर जर त्या व्ही व्ही पॅटच्या पारदर्शक जे विंडो आहे त्यात जर पाहिलं तर आपल्याला ती चिठ्ठी दिसते आणि आपण ज्याला मत दिलं तेच तोच सिम्बॉल त्या चिठ्ठीवर उमटलेला दिसतो आणि हे 7 सेकंदापर्यंत राहते. ही मुद्रित कागदी चिठ्ठी आपोआप कापली जाते आणि व्ही व्ही पॅटच्या मोहरबंद ड्रॉपबॉक्समध्ये ती पडते. म्हणजे ते आपोआप कापून मग नंतर ते अंदर ड्रॉपबॉक्समध्ये जाते. आता व्ही व्ही पॅटला काय असते तर पारदर्शक खिडकी असते, पॉवर ऑन लॅम्प असतो, मतदार चिठ्ठी कक्ष असते आणि सीवला जोडणारी केबल असते. त्यानंतर बघा, मतदार पडताळणी योग्य कागदी परीक्षण म्हणजे व्ही व्ही पॅट. व्ही व्ही पॅट वाहतूक करताना पेपर रोल आहे आडवा ओरिजिनल स्थितीत ठेवण्याची दक्षता घ्यावी, म्हणजे नेहमी तो बंद असायला हवा. व्ही व्ही पॅट चाचणी मतदाराकरता प्रत्यक्ष मतदानासाठी वापरताना पेपर रोल नॉन उभ्या व्हर्टिकल स्थितीत ठेवण्याची दक्षता घ्यावी. म्हणजे तो स्विच आहे तो ऑन करा, व्हर्टिकल स्थितीत ऑन होते आणि हॉरिजेंटल स्थितीत तो बंद होते. त्यानंतर बघा, मतदान यंत्राची जोडणी करताना बी यू सी यू व्ही पॅटची जोडणी करताना करताना मतदान यंत्र हे बंद असायला हवं. नंतर बॅलेट युनिटची केबल व्ही व्ही पॅटला लावावी आणि व्ही व्ही पॅटची केबल कंट्रोल युनिटला लावावी. तर व्ही व्ही पॅट जो आहे ते व्ही व्ही पॅट सील कसं करायचं? तर व्ही व्ही पॅटमधील ड्रॉपबॉक्समधील अभिरूप मतदान सर्व चिठ्ठ्या काढून टाकल्याची खात्री करावी. व्ही व्ही पॅट ड्रॉपबॉक्स दोराव ॲड्रेस टॅग सहाय्याने सील करावा. त्यासाठी दोन ॲड्रेस टॅग लागतील. ड्रॉपबॉक्स सील करताना मतदान केंद्राध्यक्ष उपस्थित मतदान प्रतिनिधी याची स्वाक्षरी घेण्यात यावी. ड्रॉपबॉक्स सील केल्याशिवाय मतदान चालू करू नये, म्हणजे सील केल्याशिवाय मतदान चालू करायचं नाही. सी ओ व्ही व्ही पॅट सील केल्यानंतर व्ही व्ही पॅटचा मागील नॉब उभ्या व्हर्टिकल स्थितीत करून घ्यावा. म्हणजे आपल्याला मशीन सील करण्याच्या आधी हा व्ही पॅटचा जो नॉब आहे तो आपल्याला आडवा स्थितीत पाहिजे, हॉरिझॉन्टल म्हणजे बंद पाहिजे. आणि मशीन सील झाल्यानंतर आपल्याला जेव्हा मतदानाचा प्रक्रिया सुरू करायची आहे तेव्हा मात्र व्ही पॅटचा नॉब आहे हा उभा करून घ्यायचा आणि त्यानंतर सी यूचं मागील पॉवर सप्लाय बटन चालू करून मशीन मतदानासाठी तयार ठेवायची आहे.